भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा आज अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मूग आणि धानाच्या प्रश्नावर सरकारी अनास्थेविरोधात हा मोर्चा असणार आहे. अकोल्यामध्ये आयोजित कापूस सोयाबीन धन परिषदेमध्ये त्यांनी ही घोषणा केली आहे. याचबरोबर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय अकोल्यामधून हलणार नसल्याचंही यशवंत सिन्हा यांनी म्हटलंय. अकोल्यामधलं आंदोलन हे कुणा व्यक्तीविरोधात नाही आहे तर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान पुन्हा एकदा नोटबंदीवरून केंद्र सरकारवर सिन्हांनी हल्ला चढवला. इस बार जब मैं अकोला आया हूं मित्रों, तो अनिश्चित काल के लिए आया और वापस आने के लिए नहीं आया. वापस उसी समय जाऊंगा जब आपकी सारी मांगों के ऊपर सरकार का आपके दृष्टिकोण से संतोषजनक उत्तर. किसी आंकड़े में ये बात कहीं शामिल होगी कि किसानों को इतने का नुकसान हो गया नोटबंदी के चलते? अब ये कह रहे हैं नोटबंदी का असर खत्म हो गया. अरे जो घाटा हुआ उस घाटे की भरपाई नहीं हुई तो नोटबंदी का असर खत्म हो गया कैसे मान लो? और असर खत्म हो गया. पहले तो आप कहते थे कि कोई असर ही नहीं पड़ा, बड़ा अच्छा असर पड़ा. अब आप कहते हैं असर खत्म हो गया. दोनों नाव में पांव रखकर आप नहीं चल सकते.